भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर आणि दिग्दर्शक डॉक्टर रवी गोडसे हे हॉलिवूड तसंच मराठी कलाकारांना घेऊन एक वेगळा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव आहे रिमेंबर ॲमनेशिया. येत्या 22 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात हॉलिवूड कलाकार टोवा फेल्डशू, लिसा एन वॉल्टर, कर्टिस कुक यासह श्रुती मराठे, दिलीप राव, विजय पाटकर, महेश मांजरेकर, मोहन आगाशे आणि इतर कलाकारही पाहायला मिळणार आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या डॉक्टराची भारत भेटीदरम्यान झालेल्या अपघातात स्मृती जाते. काही दिवसांनी त्याची स्मृती परतते सुद्धा, मात्र आपणच पत्नीचा खून केलाय हे त्याला आठवत नाही. साधारण याच कथानकावर रिमेंबर ॲमनेशिया चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचा भाग होण्याची संधी मिळाली यासाठी अभिनेत्री श्रुती मराठे हिनेही आनंद व्यक्त केलाय. फार कमी वेळा एकाच चित्रपटात अनेक मराठी कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळते. या चित्रपटात तर अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारही पाहायला मिळाले. प्रत्येकाचा अभिनय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव हा खूप वेगळा होता आणि प्रत्येकाकडून खूप काही शिकण्यासारखं होतं, अशा शब्दात श्रुती मराठेनं आपलं मनोगत व्यक्त केलं. तर मंडळी, आपण किती उत्सुक आहात हा चित्रपट पाहण्यासाठी? आपण आपले व्ह्यूज सांगू शकतात या व्हिडिओखाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. त्याचप्रमाणे आपण आपल्या मराठी कलाकारांना नक्कीच शुभेच्छा देऊया त्यांच्या या आंतरराष्ट्रीय वाटचालीसाठी. मराठी सिनेविश्वातील अशाच काही घडामोडी जर का आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तर त्यासाठी पाहत रहा फक्त अल्ट्रा मराठी. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका.